करमाळा तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय दिगंबर बागल आणि माजी आमदार श्रीमती श्यामलताई बागल यांच्या कन्या साखर कारखान्याच्या चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं खात्रीदायक वृत्त आल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चर्चिली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आगामी विधानसभेची उमेदवारी मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्या करमाळा तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, जलसंधारण मंत्री आणि शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्यामार्फत मातोश्री बंगल्यावर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्ष प्रवेशासाठी भेटल्याचं खात्रीलायक वृत्त असल्याचं समजतंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी देदी बागल ह्या उद्धव ठाकरेंना भेटल्यानं करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मानल्या जाणाऱ्या बागल गट शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे आणि रश्मी बागल गत सप्ताहापूर्वी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तानाजीराव सावंत यांच्या पुणे इथल्या निवासस्थानी ते भेटले आणि शिवसेना प्रवेशाची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेना संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी आमचे नेते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटा असं सांगितल्यानं ते मातोश्री बंगल्यावर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगतीये. रश्मी दीदी बागल यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला करमाळा तालुक्यात सुद्धा मोठा खिंडार पडणार की काय अशी चर्चा वर्तवली जाते.